ठाणे लोकसभेमध्ये शिंदेंच्या शिवसेनेकडून नरेश म्हस्के यांना उमेदवारी जाहीर झाली. ठाण्याची जागा आपल्यालाच मिळेल अशा आशा भाजपच्या नेत्यांना देखील होती. मात्र ऐनवेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ही उमेदवारी आपल्याकडे खेचून घेतली, त्यामुळे नवी मुंबईतला नाईक परिवार नाराज असल्याच्या चर्चा सुरू झाल्यात. पाहूयात याच संदर्भातला आमचा हा स्पेशल रिपोर्ट. ठाण्याची जागा भाजपला जाणार या विश्वासात असलेले ठाण्यातले मोठे नेते, आमदार आणि पदाधिकाऱ्यांच्या आनंदावर दोन दिवसांपूर्वी विरजण पडलं. कारण सर्व तयारी झाली असताना ठाण्याची जागा मुख्यमंत्री शिंदेंनी स्वतःच्या पक्षाकडे खेचली आहे. ठाण्यातून लढण्यासाठी भाजपचे संजीव नाईक इच्छुक होते, पण शिंदेंच्या शिवसेनेकडून नरेश म्हस्केंना उमेदवारी जाहीर झाली आहे, त्यामुळे भाजपच्या गोटात नाराजी पसरली आणि या नाराजीचा स्फोट गणेश नाईक यांच्या कार्यकर्त्यांच्या आणि पदाधिकाऱ्यांच्या राजीनाम्यात झाला. आपल्याला मोदीजीनाच पंतप्रधान बनवायचे, म्हणजे संजीव नायकांनी आग्रह धरला. आज आपकी बार चारसो पार आणि फिर एक बार मोदी सरकार. ते मोदी सरकार मोदीजीना त्या ठिकाणी मोठेपणा मिळण्यासाठी नाही, देशाच्या अनुषंगानं जगामध्ये भारताची एकूण शक्ती, सकारात्मक पॉझिटिव्ह स्ट्रेंथ, ज्या शक्तीचा दुबल्या लोकांना, घाबरल्या लोकांना उपयोग व्हावा जीवन जगण्याकरता या उद्दिष्टाने हे सगळं यज्ञ पेटवलेलं आहे. आधी शिवसेना, मग राष्ट्रवादी आणि नंतर भाजप अशी गणेश नाईक यांची वाटचाल राहिली आहे. गणेश नाईक यांचे पुत्र संजीव नाईक यांचं नाव खासदारकीसाठी चर्चेत होतं. गेल्या 1.5 वर्षापासून त्यांची तयारी सुरू होती. ठाण्यातल्या जागेसाठी भाजपचे वरिष्ठ नेते प्रचंड आग्रही होते, पण संजीव नाईक यांना संधी न मिळाल्यानं नवी मुंबईत नाराजी नाट्य पाहायला मिळालं. नाईक परिवाराची नाराजी दूर करण्यासाठी काल नरेश म्हस्के, प्रताप सरनाईक आणि रवींद्र फाटक हे नेते त्यांच्या भेटीला गेले होते. मात्र त्यानंतर देखील त्यांची नाराजी दूर झाली नसल्यानं अखेर भाजपच्या पक्षश्रेष्ठींनी नाईक यांची फोनवरून समजूत काढली. येत्या 2 दिवसात गणेश नाईक यांच्या सोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मेळावा होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. आज नरेश म्हस्केंनी अर्ज भरण्याच्या वेळेस गणेश नाईक उपस्थित होते. गणेश नाईक यांच्या सोबत संजीव नाईक, संदीप नाईक आणि भाजप आमदार संजय केळकर यांचीही उपस्थिती होती. नाराजी नाट्य झालं होतं, नाराजी नाट्य तुम्ही नव्हे, तुम्ही सगळ्यांना माहित ऐकलं, तुम्ही नाराजी होती बरीशी काढलेली आहे, थोडीफार राहिली ती काढून टाकू. देवेंद्र फडणवीस यांच्याकडून काही आपला निरोप आला किंवा आपलं मुख्यमंत्र्यांचं काही बोलणं झालं? मला कोणी तंबी बी दिलेली नाही, कोणी आदेश दिलेला नाही, पक्षाच्या शिस्तीनुसार आम्ही ती कामं करतो, ऐकला का? आणि आम्हाला प्रेमाचा आदेश, निरोप दिला तर आवडतो. तंबिंबी देण्याची गणेश नाईकला आज आणि आजवर कोण पैदा झालेला नाही. चला, नवी मुंबईत नाईक कुटुंबाला मानणारा मोठा वर्ग आहे, त्यामुळे ठाण्याची जागा जिंकण्यासाठी महायुतीला गणेश नाईक यांची मदत घ्यावीच लागणार आहे. गणेश नाईक साहेब, संजीव नाईक साहेब, संदीप नाईक, सर्व या मंदाताई म्हात्रे, गीता जैन, प्रताप सरनाईक, रवी पाठक, सर्व लोक जे आहेत आपल्या महायुतीचे सर्व पदाधिकारी नेते या निवडणुकीमध्ये या मतदार उमेदवारी अर्ज भरायला आले होते आणि सर्वांनी मिळून नरेश म्हस्के यांना पाठिंबा आणि आशीर्वाद दिलेला. आज तरी महायुतीच्या रॅलीमध्ये भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी एकत्र दिसून आले. मात्र नाईक कुटुंबाची नाराजी खरंच दूर झाली आहे का, हा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.